राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्याकडून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण या आघाडीत वंचित बहुजन आघाडी सध्या तरी सहभागी होणार नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. सध्या राजकीय पक्षाकडून आरक्षणाचं राजकारण केलं जात असून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामाजिक परिस्थिती चिघळवली जाते असा दावा आंबेडकर यांनी केलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. 7 ऑगस्ट रोजी यात्रेचा मुंबईत समारोप होणार आहे. आज ही यात्रा कोल्हापुरात आली. यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन केलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका मांडली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीशी महाविकास आणि महायुतीमधील किती नेते सहमत आहेत याचा प्रथम खुलासा करावा. जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे संबंधी उपस्थित केलेला मुद्दाही चुकीचा आहे. एकूणच आरक्षणवादात राज्यातील प्रमुख नेते पक्षाची भूमिका मांडण्याऐवजी आपापल्या समाजाची भूमिका मांडत आहेत असं आंबेडकर म्हणाले. राजकीय नेते हे पक्षाची भूमिकापेक्षा आपल्याच समाजाचा विचार करतात आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरुवात झालेली आहे. बीजेपी असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल या संदर्भात बोलत असताना कायस्थ ब्राह्मण नेतृत्व आहे आणि म्हणून ओबीसीबद्दल किंवा जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात उदासीन आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांच्या मागणीवरती की त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की या मागणीला तुमचा विरोध आहे की याच्यापेक्षा अजून वेगळा काय आपला प्रस्ताव आहे का याच्या संदर्भातले असणारे विचारणा करण्यात आलेली आहे, पण त्याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही अशी परिस्थिती आहे. विशाळगड दंगलीचा संदर्भ देत ॲडव्होकेट आंबेडकर यांनी राज्यात हेतुपुरस्सर दंगली घडवल्या जात आहेत का अशी शंका येत असल्याचं बोलून दाखवलं. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होईल की नाही याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, मात्र राजकीय पक्षांकडून आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण होत असल्याचा दावा केला. आताही आपल्याला असं दिसते की सत्ता पालट होताना दिसते. कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही, पण बदल हा निश्चित आहे. त्या बदलाच्या तोंडावरती पुन्हा इथे दंगल आहे का हा एक मोठा भाग आम्ही त्या ठिकाणी मानतोय. माजी खासदार संभाजीराजे आणि राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करू पाहतायत, मात्र त्यांचा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. शेट्टी यांनी विभागवार आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, तर संभाजीराजे यांच्याशी आपले राजकीय विचार जुळत नसल्याचं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे. हलाल ही पद्धत वैदिकीय पद्धत आहे आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं, तर त्यांनी असणारं त्यावेळेस कमीनच भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही. वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारं काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही चर्चा एक जी चालली होती, एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं, पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबू. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वेळी भूमिका स्पष्ट करू असं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी नमूद केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.